उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरचं फायनल होईपर्यंत? नाही, मी जे ऐकलं ते असं की 2.5 वर्ष पहिल्यांदा आम्हाला द्या असं त्यांचं म्हणणं आहे पहिले, आणि BJP त्या संबंधामध्ये काय विचार करते मला माहिती नाही. परंतु ही शक्यता आहे की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस असं घडणार नाही असं समजण्याचं कारण नाही. आणि तसं त्या संबंधामध्ये जी आघाडी अगवाई केली पाहिजे ती माझ्या मते शिवसेनेने केली पाहिजे. ती जर झाली तर ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे शिवसेनेने जर तुम्हाला आणि राष्ट्रवादीला असं म्हटलं की आपण एकत्र येऊन करू तरच ते शक्य आहे? अर्थात ते शक्य अशक्य काही नाही आहे. कारण एक लक्षात घ्या, शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये खूप फरक आहे असं मी नेहमीच मांडत आलेलो आहे. शिवसेनेचा मुद्दा हा नेहमी मराठी माणसाचा मुद्दा राहिला आणि आम्ही काय मराठी माणसाच्या विरोधात नाही. त्यांचा मुद्दा हिंदुत्वाचा आहे, राम मंदिराचा आहे. नाही, ते राम मंदिराचा मुद्दा हे ताटामध्ये चटणीली लोणचं असं तसं तो मुद्दा आहे. हिंदुत्वाचा मुद्दा हा त्यांचा त्या अर्थानं जसं BJP सिरियस मुद्दा आहे तसा नाही. त्यांचे BJP संबंध आखणी जी आहे ती 1925 मुळे यांनी केलेली आहे RSS, आणि त्या RSS अजेंडा ते राबवतात. त्याच्याशी सेनेचा संबंध आहे असं मी म्हणणार नाही. असं लक्षात घ्या, सेनेमध्ये मुसलमानांना तिकीटं दिली गेली, सत्तार त्यांचे निवडून आलेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, तर शिवसेनेने का पहिल्यांदा यायला पाहिजे? काँग्रेस म्हणजे तुम्ही का नाही सेनेकडे? असं आहे, सेनेने सेनेच्या डोक्यात काय ते आलं पाहिजे ना पुढे. ते आलं तर त्या संबंधातला विचार होईल. पवार साहेबही आहेत तिथे. पण शरद पवार पण असं काही म्हणजे त्यांनी ते म्हटलं की मॅन्डेट मान्य केलेलं आहे, आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत, त्यांनी अशा प्रकारचं काही बोलून दाखवलं? नाही नाही, अर्थातच आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणारच. आणि आता प्रबळ विरोधी पक्ष असेल काय त्यात प्रश्न नाही. परंतु ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे कर्नाटक होणारच नाही असं समजण्याचं कारण नाही. ही शक्यता बऱ्याच मागच्याही काळामध्ये मागच्या निवडणुकांनंतर पण ही शक्यता बऱ्याचदा वर्तवली गेली, पण ती प्रत्यक्षात काही कधीच काही झालं नाही, केवळ चर्चेमध्येच राहिली. आता असं काय वेगळं घडलं की ती प्रत्यक्षात येऊ शकू शकत नाही? आता आमच्या संख्या वाढलेली आहे, त्यांची संख्या कमी झालेली आहे हे लक्षात घ्या. 123 वरून 100 म्हणजे एका अर्थानं त्यांना नाकारलेलं आहे. एकंदरीत असं की मराठी अस्मितेचा मुद्दा बोलून तुम्ही शिवसेनेच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहात, पण जर हे घडायचं असेल तर हे आत्ता महायुतीचं सरकार होण्या अगोदर घडेल का नंतर घडेल? आता ते काय ते आता जर सरकार झालं तरी ते नीट चालणार नाही माझ्या मते. या संबंधातली कुठे ना कुठेतरी हे आहे, आणि शिवसेनेच्या लोकांनी या संबंधात विचार करावा. आणि एक गोष्ट सांगतो, असं सरकार आलं तर महाराष्ट्रात स्थिर सरकार येईल आणि महाराष्ट्राचे प्रश्न हे खऱ्या अर्थानं पृष्ठभागावर येतील. त्यासाठी लढत देण्याची तयारी आपली सगळ्यांची असली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र जो पहिल्या नंबर होता वर होता तो त्यांनी 13 नंबर जो नेऊन ठेवला आहे तो कुठे नेलाय महाराष्ट्र, तो आता परत आपल्याला पहिल्या नंबरवर आणायचा असेल तर अशा रीतीचं सरकार येणं आवश्यक आहे.